श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ शुभ संख्येत घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजावे की भाग्यदय होणार आहे नंबर एक किशातून नाणे खाली पडणे कपडे घालताना किशातून नाणं पडणे ते शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तयार राहावे नंबर दोन घरामधील नारळ आपोआप अप तडकणे घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप अप तडागेला समजावं की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही नंबर तीन घरामध्ये आपोआप अप तुळस उगवणे तुमच्या घरातील बागेत अपोआप अप तुळस उगवली तर शुभ संकेत समजावं घरात भगवान विष्णूचा आणि लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे असं समजावे नंबर चार पाना पाण्याने भरलेला हांडा दिसणे घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला पाण्याने भरलेला हांडा दिसला तर ते अत्यंत शुभ मानले जाते नंबर पाच बाहेर पडल्यावर दुधाचे दर्शन होणे घरातून बाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला दुधाचे दर्शन झाले तर हा देखील शुभ संकेत समजला जातो जर आपण एखाद्या शुभ कार्यासाठी बाहेर जात असाल आणि या काळात गाय आपल्या वासराला दूध पाचताना दिसली तर ते शुभ संकेत मानले जाते नंबर सहा मंदिराची घंटा ऐकू येणे घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराची घंटा ऐकायला आली तर समजून घ्या की आपले सर्व कार्य पूर्ण होणार आहे नंबर सात घरातून बाहेर पडताना शिंखा येणे अशुभ मानले जाते परंतु दोन शिंका आल्या तर ते खूप शुभ मानले जाते नंबर आठ फुलझाडे झाडे दिसणे घराबाहेर पडताना फूल किंवा फुलझाडे झाडे तसेच फुलांचे हार दिसणे हे देखील शुभ संकेत मानले जाते पर नऊ हे संकेत सांगतात की आपल्या आयुष्यात एखादी चांगली संधी येणार आहे असेच आमचे नवनवीन आणि छान सुंदर असे व्हिडिओ बघण्यासाठी हिडूला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिळा नवीन छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय